was the shoot? The shoot was so much fun. Okay, आम्ही तुझ्यासोबत आता खेळणार आहोत 13 क्वेश्चन. ओके, 13 क्वेश्चन आणि 13 क्वेश्चन विथ नेहा. पहिला प्रश्न आहे, तू पहिल्यांदा प्रोफेशनली ऍक्टिंग कधी केली? प्रोफेशनली ऍक्टिंग बेवक्त बारिशच. बेवक्त बारिश वॉज 10 years बॅक ना, त्यामुळे. ऍक्टिंग स्किल्सचा वापर रिअल लाईफमध्ये कधी केला आहेस का कोणाला ब्लॅकमेल? हो, ब्लॅकमेल करण्यासाठी नाही, पण मी तळेगाव पुणे लोकलनी प्रवास करायचो आहे, त्यामुळे कधीतरी तिकीट विसरले तर मी त्या तिकीट कंडक्टरला, टी सीला खूप सांगायचं की सॉरी, नाही आहे माझ्याकडे, मला सोडून द्या, मी विसरले. ओके, तुला तुझ्या सितार वादन कलेबद्दल बेस्ट कॉम्प्लिमेंट कधी मिळाले? मला सतारीमुळे जेव्हा कॉन्सर्ट झाल्यावर लोक येतात तेव्हा अशीच एक आजी आली होती माझ्याकडे आणि त्यांनी खूप मला छान त्यांच्या मऊ हातांनी असं घट्ट मिठी मारली होती. माझ्यासाठी ती खूपच छान कॉम्प्लिमेंट होती, विदाउट एनी वर्ड्स. कोणता 80s किंवा 90s फॅशन ट्रेंड तुला अजूनही करायला आवडतो? बेल बॉटम्स आणि टँक्स. आता येतो ती झाली. हो, आय नो, म्हणूनच. तुझी आवडती हेअरस्टाईल कोणती? आय लाईक ब्रेड्स अ लॉट, असे वेण्या असं मी खूप एक्सपेरिमेंट अजून खूप वेण्यांनी केलं नाही. एक गोष्ट जी तुला अजिबात जमत नाही? अशा खूप गोष्टी आहेत, पण अगेन पॉलिटिकली करेक्ट, मला मनात गोष्टी ठेवणं जमत नाही, मी खूप लगेच जे काय आहे ते खरं सांगून टाकते. एक गोष्ट तुला जी अगदी बेस्ट जमते? खरं सांगून टाकणं. दॅट इज बेटर. एखादा चित्रपट जो पाहून तू खूप हसली? खूप हसली आहे, अंदाज अपना अपना. तू सर्वात जास्त वेळा पाहिलेला एखादा मूवी आणि कितींदा पाहिला? मी सगळ्यात जास्त पाहिलेला मूवी, आय विल से, ॲक्च्युली मला आत्ता डोळ्यासमोर येतो बिफोर सनराईज, मी खूप वेळा पाहिला आहे, कारण त्याचे कॉन्व्हर्सेशन्स कितीतरी आहेत. मेकअप करताना तुला न आवडणारी एक गोष्ट? न आवडणारी, पिंपल्स जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यावर करायला लागणारा मेकअप. फीलिंग बॅड. ओके, आतापर्यंत तुला मिळालेलं बेस्ट गिफ्ट कोणतं? बेस्ट गिफ्ट बुक्स. माय फेवरेट बुक वॉज ॲक्च्युली मला महाभारताचे मंगेश पाडगावकरांनी ट्रान्सलेट केले 2 खंड नुकतेच गिफ्ट मिळाले, ते अब्रिज्ड सगळे आहेत. तुला आतापर्यंत मिळालेलं बेस्ट सरप्राईज कोणतं? ॲक्च्युली सगळे सरप्राईजेस माझ्या, मला आठवतात जेव्हा बर्थडे असतो तेव्हा कोणीच सांगत नाही नेमकं काय होणार आहे, सो मी काहीतरी घरात करते आणि एकदम सगळेजण कुठून तरी येऊन सरप्राईज, माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणी, आईबाबा कधीतरी असं एक हे पार्टी करतात, किंवा ॲक्च्युली ऑल सरप्राईजेस आर सो नाईस. ओके, तुझा ड्रीम रोल कोणता? माझा ड्रीम रोल आहे, खूप माझे ड्रीम रोल्स आहेत, त्यातला माझा आहे एखादं खूप छान म्युझिशियन किंवा आर्टिस्ट किंवा असं कुठल्या तरी ग्रेट व्यक्तिमत्वाची बायोपिकमध्ये मला काम करायला मिळणं. फॉर एक्झाम्पल, जाऊ दे, मी आयडियाज देत नाही, माझे कॉपीराईट. ओके, आता शेवटचा प्रश्न, इंटरव्ह्यूज किंवा शूट्स नसले की तू एखादी गोष्ट जी तू आवर्जून करते? रियाज, वर्कआउट, वाचन, ट्रॅव्हलिंग. थँक्यू सो मच, मला खूप मजा आली. यस, हॅव अ नाईस डे. यू हॅव अ ग्रेट डे. आणि तू इतकं छान होमवर्क करून माझा इंटरव्ह्यू घेतला, मला खरं मनापासून मजा आली, मी अजिबात फॉर्मली थँक्स म्हणत नाही आहे. आय हॅड अ ग्रेट टाईम, सो थँक्स अ लॉट. थँक्यू. चल, कसं, बाय.